नाशिक औरंगाबाद प्रमुख राज्य क्रमांक 2 या महामार्गावरील बोकटदरे माथा येथे अपघातांची मालिका सुरूच. निफाड तालुक्यातील बोकटदरे गावातील म्हसोबाचा माथा या ठिकाणी महामार्गावर रोजच 4 ते 5 गाड्यांचा अपघात होत आहे. सदर ठिकाणी लासलगाव बाजार समितीचे विंचूर उपबाजार येथील अनेक व्यापारी बांधवांचे कांद्यांचे शेड आहेत, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. नागरिकांनी अनेकदा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे दिसून येते. सदर घटना शिवसेनेचे निफाड पूर्वचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांना कळताच तात्काळ पदाधिकाऱ्यांसमवेत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून अपघात होतात त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याची व गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे. तसेच लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच तात्काळ काम पूर्ण न झाल्यास शिवसेना आंदोलन करेल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जगताप विंचूर, शहर प्रमुख नानासाहेब जीवघाले, उपशहर प्रमुख सद्दाम शेख, लासलगाव शहर प्रमुख प्रमोद पाटील, सुनील आंबळ, उपतालुक प्रमुख बापूसाहेब शोधक, तालुका संघटक किशोर दरेकर, गटप्रमुख प्रवीण सालगुडे, गणप्रमुख निलेश दरेकर यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. जनमत मराठी न्यूज साठी सोमनाथ मानकर, नाशिक. राज्य महामार्ग क्रमांक 2 वर बोकडदरा म्हसोबाच्या माथ्याजवळ वरगाव विभागाने येणारे वाहन उतार असल्या कारणाने स्पीड ब्रेकर नसल्याने एक रस्ता इकडे रुई देवगाव खेडला जातो आणि दुसरा रस्ता राज्य महामार्ग कंटिन्यू नाशिक जातो. तर उतार असल्या कारणाने इथे वरगाव वेगाने येणारे वाहन कंट्रोल होत नाही आणि त्याचा तोंड जाऊन ते नालीत जातात. असे दररोज साधारण एक वाहन तरी नालीत जातं, तरी शासनाने त्याची लवकर दखल घेऊन पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी ते स्पीड ब्रेकर बसवावे व इथं सूचना फलक कुठलेच नाहीये, ना कंट्रोलचे ना स्पीडचे आणि कुठले फलक दर्शक नसल्या कारणाने वाहन चालकाचा तोल जाऊन वाहनाचा अपघात जास्त प्रमाणात होत आहे. तरी शासनाने त्वरित तिथं स्पीड ब्रेकर बसवावे, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलनं आंदोलन करून रस्ता खणण्याचं आंदोलन करील याची सर्वस्वी अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.